हेमाडपंतांचा प्रवास अध्याय 32 आपल्याला चालू करण्यापूर्वी आपल्याला हेमाडपंतांचा प्रवास बघायला हवा. त्याच्याशिवाय आपल्याला साई सच्चरित्र कळूच शकत नाही. हेमाडपंत कसे होते आणि शेवटी काय झाले, एक सामान्य भक्त म्हणून हेमाडपंत आपल्याला त्यांची एंट्री जी आहे साई सच्चरित्रामधली, एक सामान्य भक्त म्हणून आपल्याला दाखवतात की मी कसा होतो. तर माझा मला सद्गुरु महिमा काहीही माहीत नव्हता. कुबुद्धी आणि कुतर्काने मी पूर्ण भरलेला होतो. माझ्याकडे वादावादीची बुद्धी होती. हे तीन ते सगळं सांगतात, तीन गोष्टी त्यांच्याकरता सांगतात. म्हणजेच मला पहिलं मान्य असायला हवं, जेव्हा मी सद्गुरूंच्या दारामध्ये येतो तेव्हा मी कसा आहे हे पहिलं मला जाणून घ्यायला लागतं. माझ्यामध्ये शॉर्टकमिंग्स आहेत, माझ्यामध्ये कमतरता आहे हे मला पहिलं ॲक्सेप्ट असायला लागतं. इथून हेमाडपंतांची गोष्ट चालू होते. काकासाहेब दीक्षित भेटतात हेमाडपंतांना, साईबाबांचा महिमा सांगतात, त्यांच्याकडनं कबूलही करून घेतात, जायचंही ठरतं, शिर्डीला जायचंही ठरतं. पण अचानक गोष्ट घडते, विकल्प निर्माण होतो मनामध्ये. हेमाडपंतांच्या मित्राचा मुलगा अचानक निवर्तो. अनेक उपाय केले जातात, देवदेवांना नवस केले जातात, त्या मित्राच्या गुरूंनाही तिथे आणून बसवलं जातं, तरीही मुलाचा मृत्यू होतो. आणि मग हेमाडपंतांना प्रश्न पडतो, गुरुची आवश्यकता काय, कर्मामध्ये माझ्या नशिबामध्ये जे आहे ते जर होणारच असेल तर गुरुची आवश्यकता काय. एक मोठा विकल्प येतो. दिवस जातात आणि मग पुन्हा त्यांच्याकडे नानासाहेब चांदोरकर येतात. नानासाहेब चांदोरकर पुन्हा रिक्तांना सांगतात की तुम्ही चला शिर्डीला. साईनाथांचा पुन्हा महिमा सांगितला जातो. हेमाडपंत प्रांजळपणे कबूल करतात की मनामध्ये त्यांचा विकल्प काय आला. त्याच्यावरती नानासाहेब चांदोरकर जे त्यांचे जवळचे मित्र आहेत त्यांना पुन्हा समजावून सांगतात आणि त्यांच्याकडनं प्रॉमिस घेतात की मी येईनच. हे प्रॉमिस घेऊन नानासाहेब चांदोरकर तिथे निघतात. इथे मला एक लक्षात यायला पाहिजे की हेमाडपंत स्वतःशी खूप प्रामाणिक आहेत. पहिल्यांदा असलेला कुतर्क त्यांच्यामधला ते स्वतःपाशी कबूल करतायत, ते त्यांच्या मित्रापाशी पण कबूल करतायत. मला माझ्यामधले शॉर्टकमिंग्स स्वतःलाही सांगता आले पाहिजेत आणि माझी जवळच्या माणसांकडे माझ्या कबूल करायचीही तयारी असायला हवी. इथे दुसरी गोष्ट मला दिसते की नानासाहेब चांदोरकरांसारख्या मित्रावर आणि काकासाहेब दीक्षितांसारख्या मित्रावरती हेमाडपंतांचा विश्वास आहे की जे दोघं साईनाथांच्याकडनं आलेले आहेत, साईनाथांच्या सान्निध्यामध्ये असलेले दोन जवळचे भक्त साईनाथांचे जेव्हा त्यांना सांगतायत, अशा दोन भक्तांवरती हेमाडपंतांनी विश्वास ठेवलेला आहे. पुढे होतं काय, जायची वेळ येते, गाडी पकडायला जातात आणि यवनाचा अनुभव येतो की बाबा तू दादरला उतरू नकोस, बोरीबंदरला जा, गाडी तिथेच मिळेल, प्रचिती आली. साईनाथांवरती पण अजून विश्वास ठेवलेला नाही, साईनाथांकडनं आलेल्या भक्तावरती विश्वास ठेवला म्हटल्यानंतर प्रचिती आली. मला प्रत्येक गोष्ट त्याच्याकडनं यायची वेळ वाट बघता कामा नये. कुठेतरी मला पहिल्यांदा कोणावर तरी विश्वास ठेवायची माझी तयारी असायला हवी. प्रचिती येते, दुसऱ्या दिवशी हेमाडपंत जाऊन पोचतात, शिर्डीमध्ये पोचतात. सकाळची 9:10 वेळ आहे. तात्यासाहेब नूलकर सांगतात, जा धूळभेट घ्या, बाबा लेंडीबागेवरती निघालेले आहेत, आत्ताच धूळभेट घ्या. हेमाडपंत धूळभेट घेतात आणि त्या भेटीचं पूर्ण वर्णन आपल्या प्रत्येकाला माहिती असतं. छा आपण सगळेजण ते वर्णन वाचतो, पंचशीलची परीक्षाही आपण त्या वर्णनावरती दिली. पण दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. म्हणजे हेमाडपंत म्हणतात की नानासाहेब चांदोरकरांनी जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा अधिकच काहीतरी मी बघितलं, अधिक काहीतरी मिळवलं आणि माझी नवी सुरुवात झाली. ह्या जन्मामधली माझी नवी सुरुवात झाली एका भेटीत. एका भेटीत हेमाडपंत ह्या स्टेजला जाऊन पोचतात आणि त्याच्यानंतर लगेच दुसरी ओवी येते, जैसे निपावलो परमार्थाते. आपल्या प्रत्येकाला ही ओवी माहिती असते. हेमाडपंतांचा कृतज्ञताभाव, अत्यंत आवश्यक असलेला गुण.
हेमाडपंत कृतज्ञ आहेत, त्यांच्या मित्रांशी कृतज्ञ आहेत. या तिघाही मित्रांनी, तिघांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना साईनाथांपर्यंत पोहोचवलं, त्या प्रत्येकाशी हेमाडपंत कृतज्ञ आहेत. आणि ही कृतज्ञताच आमच्याकडे नसते, आम्ही नेहमीच कृतज्ञ म्हणत जातो. जे जे लोक आम्हाला मदत करतात, त्या मदतीचे आम्ही ऋण फेडायच्याऐवजी आम्हाला कुठेतरी ती गोष्ट चटका लावून जाते की कोणीतरी माझ्यावरती उपकार केले. नाही, मला हा कृतज्ञता गुण हेमाडपंत एक एक स्टेज दाखवत आहेत की त्या ते कुठल्या स्टेजमधनं गेले, ज्यांच्याकडे कुतर्क आहे असा एक सामान्य माणूस एकदम कृतज्ञतेच्या वरच्या पातळीला जाऊन पोहोचला. ही हेमाडपंतांची पहिली भेट. ही भेट होते नाही त्या क्षणी, विदिन नो टाईम वादावादीला सुरुवात आहे. त्याच दिवसामध्ये बाळासाहेब भाट्यांबरोबरची गोष्ट होते. हा एवढा अनुभव येऊन सुद्धा हेमाडपंत म्हणतायत की मला शंका आहे, गुरुची आवश्यकता काय आयुष्यामध्ये? उद्धरेद आत्मा आत्मानम, स्वतःचा उद्धार स्वतःच करायला हवा, गुरुची आवश्यकता नाही. ही वादावादी चालली आहे. ह्या वादावादीनंतर मंडळी सगळे द्वारकामाईमध्ये जात आहेत. वाड्यापासूनचं अंतर द्वारकामाईपर्यंत बरंच आहे. द्वारकामाईत गेल्या गेल्या साईनाथ विचारतायत काय वादावादी चालली होती वाड्यामध्ये. आणि हेमाडपंत हे नामकरण होतं. ह्या नामकरणाबद्दल हेमाडकरांना कुठेही आक्षेप नाही आहे. ते पहिली गोष्ट काय लक्षात घेतात, साईनाथांना हे कळलं कसं? एवढं अंतर आहे तरी साईनाथांना ही गोष्ट कळली, ही गोष्ट हेमाडपंत नोटीस करतायत. त्यांचं निरीक्षण तेवढं आहे. आणि मग हेमाडपंत नावाचं कंप्लीट माहिती येते की हेमाडपंत म्हणजे काय. म्हणजेच ह्याला दोन शक्यता आम्हाला गृहित धरायला लागतात की एक तर हेमाडपंत कोण आहे हे ह्या हेमाडपंतांना माहिती आहे, म्हणजेच हा माणूस अत्यंत व्यासंगी आहे, किंवा ही ह्यांना माहिती नाही आणि ही त्यांनी शोधून काढली, म्हणजे ह्यांच्याकडे शोधवृत्ती आहे. की साईनाथांनी मला हेमाडपंत म्हटलं म्हणजे काहीतरी ह्याच्या मागे कारण आहे आणि हे त्यांनी शोधून काढलं. दोन्ही गोष्टींची मला माझ्या आयुष्यामध्ये आवश्यकता असते. मी ज्या ज्या कामामध्ये आहे त्या कामाशी संलग्न असलेल्या सगळ्या गोष्टींचा मला व्यासंग ठेवायलाच लागतो, मला तेवढा अभ्यास करायलाच लागतो. किंवा जर एखादी गोष्ट मला माहिती नसेल तर ही शोधवृत्ती माझ्या अंगी मला बाणवायलाच लागते. हेमाडपंत ह्या दोन गुणांची आवश्यकता त्यांच्याच उदाहरणावरून घेऊन दाखवत आहेत मला. हेमाडपंत असेच होते असं माझं म्हणणं नाही, ते त्यांच्या उदाहरणावरनं आपल्याला दाखवत आहे. आणि मग म्हणतात ते वादावादी नाही बरी, नको कोणाची बरोबरी, नाही श्रद्धा आणि सबोरी, तिळमा परमार्थ तिळभर साधेना. पहिलीच ओळी येते हेमाडपंतांचा पहिला धडा, की जर मला परमार्थामध्ये माझी प्रगती करायची असेल तर मला ही वादावादी तिळभर असून चालणार नाही, कारण त्याने तिळभरही परमार्थ मिळणार नाही, साधणार नाही. इथेच हेमाडपंतांनी ह्या गुरुच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली. इथे त्यांनी ॲक्सेप्ट केलं माझ्यामधला हा अवगुण आहे, हा मला काढायला पाहिजे. ह्या गुण जर मी अवगुण माझ्याजवळ ठेवला तर माझी प्रगती नाही. इथेच त्यांनी पहिली ॲडमिशन घेतली, शाळा चालू झाली आणि अनेक गोष्टी घडत जातात. पुढची गोष्ट आहे ते दुसऱ्या अध्यायानंतर, ही दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये ही हेमाडपंतांची गोष्ट झाल्यानंतर एकदम 18-19 अध्यायामध्ये हेमाडपंत पुन्हा सांगतात की साठ्यांना गुरुचरित्राचा पाठ साईनाथ करायला सांगतात. अत्यंत विपन्न मनाच्या अवस्थेमध्ये साठे येऊन पोचलेले आहेत शिर्डीमध्ये, गुरुचरित्राचा पाठ करतात, साईनाथ दर्शन देतात. प्रश्न पडतो की पुन्हा गुरुचरित्राचा पाठ करायचा किंवा नाही, आणि गुरुचरित्राचा पाठ पुन्हा करायची आज्ञा होते. कुठेतरी हेमाडपंतांच्या मनामध्ये तुलना होते की 7 दिवसामध्ये साठ्यांना फळ मिळालं, माझी तर इतके वर्षाची सेवा आहे, मला काहीच फळ कसं नाही. तुलना, प्रत्येकाची रांग ह्या सद्गुरूकडे वेगळी, हे मी पण विसरलो होतो हेही हेमाडपंत मला दाखवतात. ह्या स्टेजमधनं आपण प्रत्येक जण गेलेलो असतो, जातच असतो. कुठलीही गोष्ट साईनाथांपासून कधीच लपली नाही. आपण कुठेही असा काहीही करा,
प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत जाऊन पोचतेच आहे. आजही बापू आम्हाला सांगतो, कुठेही असा काही असा, पुढे फक्त ॲड करतो, कुठलं संकट असेल तर फक्त मला हाक मारा, मी येतोच आहे. एक पुढची पायरी आहे. साईनाथ ओळखतात की माझा भक्त कुठेतरी चुकीची गोष्ट करतोय, त्या क्षणी त्याला सांगतात जा आणि 15 रुपये दक्षिणा श्याम्याकडनं घेऊन ये आणि थोडा वेळ त्याच्याबरोबर बस गप्पा मार. हेमाडपंत जातात, कुठेतरी प्रश्न आहे की मला अनुग्रह अजून नाही, त्याला अनुग्रह लवकर मिळाला. श्यामाकडे जातात, निरूप सांगतात 15 रुपये मागितलेत. श्यामराव सांगतात माझे 15 नमस्कार सांगा. हेमाडपंत सांगतात मला तुमच्याशी गप्पा मारायला सांगितलेत. गप्पा गोष्टी चालू होतात आणि अचानक श्यामाच्या तोंडनं वाक्य येतं की भक्ती प्रेम कळसास चढवल्यानंतरच साईनाथ अनुभव देतात, अनुग्रह देतात. कुठेतरी पटकन हेमाडपंतांना लिंक लागते की हे अनुग्रहाशी संबंधित काहीतरी आहे. त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट घडते, जोवर श्यामाचं सगळं, श्यामरावांचं सगळं आटपून होत नाही तोवर शेजारीच ठेवलेली नाथ भागवताची पोथी हेमाडपंत उचलतात, वाचायला सुरुवात करतात तर लक्षात येतं जे सकाळी अर्धवट राहिलं तेच आता वाचायला आलंय. नियम म्हणजे नियमित वाचन. नियमित वाचन करणं किती आवश्यक आहे, अनुग्रहाच्या आधी नियमित वाचन किती आवश्यक आहे हे हेमाडपंत आम्हाला दाखवून देतात की साईनाथांनी पण त्यांच्या अनुग्रहाच्या पूर्वी त्यांना दाखवून दिलं की तुला हे नियमित वाचन करणं आवश्यकच आहे, त्याच्याशिवाय पुढची पायरी नाही. श्यामराव येतात, गप्पा गोष्टी चालू होतात आणि मग अख्ख्या 19व्या अध्यायातल्या गोष्टी घडायला लागतात. देशमुखींबाईची गोष्ट येते, तू माझ्याकडे अनन्य पाही, माझ्या गुरुने मला दुसरं काहीच शिकवलं नाही, तू फक्त अनन्यपणे माझ्याकडे भाग. ही गोष्ट सगळी घडते, श्यामरावांकडनं हेमाडपंत ऐकतात, त्यांना पटतं की हा साईनाथ कुठेही आणि कसाही अनुग्रह करू शकतो, कुठेही अनुग्रह करू शकतो. पुन्हा दोघं मिळून द्वारकामध्ये परत येतात, आरती चालू आहे. आरती चालू असताना साईनाथ विचारतात काय गोष्टी झाल्या, अशी अशी गोष्ट झाली, काय झाली सांग मला. आणि विचारतात पूर्ण कळली का, पटली का पूर्ण. हेमाडपंत सांगतात हो मला ही पूर्ण पटली. त्याबरोबर साईनाथ खडीसाखरेचा प्रसाद देतात आणि सांगतात या खडीसाखरेवाणी तुझी स्थिती होईल. अजून एक स्टेप हेमाडपंतांनी ओलांडली, एक एक टप्पा. प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात असाच टप्पा घडत घडून जातो. हा अध्याय होतो संपता संपताच आपल्याला औरंगाबादकरची गोष्ट येते. ह्याच गोष्टीनंतर, ह्या अनुग्रहाच्या गोष्टीनंतर औरंगाबादकरची गोष्ट येते. हेमाडपंतांना वाटतं कुठेतरी सतत रामनाम घ्यावं, सकाळपासून रामनाम घ्यायचं आहे तर आपल्याला रात्रीपासून सुरुवात करायला हवी. हेमाडपंत रात्रीपासून सुरुवात करतात, सकाळी रामनाम येतं, द्वारका माईमध्ये जायला निघतात तर औरंगाबादकरचं पद येतं. लगेच परिचिती येते. कुठलंही विधायक कार्य मी करायला घेतलं, चांगली इच्छा मनामध्ये बाळगली तर हा सद्गुरू माझ्याकडनं पूर्ण करून घेतो. फक्त माझं मागणं हे पवित्र असायला हवं, चांगलं असायला हवं. काय मागायचं हे मला कळलं पाहिजे. हेमाडपंतांची इच्छा फक्त काय आहे, माझ्या मुखी हे रामनाम असावं. गुरुकृपा अंजन पायोमय भाई, रामबिन कुछ मानत नाही, ह्या रामाशिवाय मी कोणालाच कशालाच मानत नाही. एक विधपाव एकच बाप सबका मालिक एक, हा एकमेव राम मी बाकी कोणाला मानतच नाही, असंच हे पद येतं. हेमाडपंतांना रामनामाची दीक्षा मिळते. अजून एक टप्पा, आदल्या दिवशी खडीसाखर मिळाली, थोड्या दिवसात लगेचच रामनामाची दीक्षा आहे, रामनामाचा अनुग्रह आहे. गोष्टी घडत जातात. दीक्षितांच्या सान्निध्यामध्ये आहेत हे. दीक्षित रोज दिवसा नाथ भागवत वाचतायत, रात्री भावार्थ रामायण वाचतायत. एक दिवस रात्री भावार्थ रामायण वाच ऐकायला गेलेले असताना
उपरण्यावरती विंचू पडतो. संकट येतं, संकट निस्तरलंही जातं. साईनाथांच्या सानिध्यामध्ये आहेत, भावार्थ रामायण ऐकतायत, संकट अगदी सहज त्याने निघून जातं. पुढचा अनुभव हेमाडपंत सांगतात की जिथे राम नाम कथा आहे तिथे कुठलंही संकट असू शकत नाही. साधा आणि सोपा सरळ मार्ग सांगतात. बाकी काही नाही तुमच्या आयुष्यात होत असेल तर फक्त रामनाम तरी घ्या, ह्याने तुमच्या आयुष्यातली सगळी संकट निघून जातील, सगळी संकट निघून जातील. पहिल्यांदा रामनामाची दीक्षा आणि त्या रामनामाचा महिमा हेमाडपंतांना पुन्हा साईनाथ समजावून सांगतात. पुढे पुन्हा अशीच एक गोष्ट घडते. अशाच वेळेला गेलेले असताना साप दिसतो, साप आला येतो. साप मारावा किंवा नाही मुक्तारामाची गोष्ट येते. साप मारावा किंवा नाही ह्याच्यावरनं पुन्हा वादविवाद चालू होतो. कोणी म्हणतं हा साप मारावा, कोणी म्हणतं हा सोडून द्यावा. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट साईनाथांकडे जाते आणि मग साईनाथ सांगतात सबुरी धर, भलतंच साहस करू नका, सबुरी धरा. कारण हे जग ह्याच्या नियमाने चालतं, ह्याच्या आज्ञेने चालतं. नियमानुसार होणाऱ्या गोष्टी ह्या घडतच राहणार. हे जग नियमाने चालतं हा मोठा नियम साईनाथ हेमाडपंतांना समजावून देतात. सापाची गोष्ट एक छोटीशी लेवलला घडते पण दाखवायचं काय आहे की ही सृष्टीचे सगळे नियम हे ह्याचे नियम आहेत आणि हे जग फक्त ह्याच्या नियमांनीच चालणार आहे. तुम्हाला मान्य असो वा नसो, मला मान्य असो वा नसो, आपल्या सगळ्यांना हे ॲक्सेप्ट करायलाच हवं की जग ह्याच्या नियमांनीच चालतं. आपण सगळे त्या नियमांनी बांधलेलेच आहोत. हेमाडपंत अजून एक धडा घेतात. हेमाडपंत घेतात म्हणण्यापेक्षा हेमाडपंत आम्हाला दाखवतात की तुम्ही हे ॲक्सेप्ट करा की जग ह्याच्या नियमांनीच चालतं. ह्याच्या पुढची गोष्ट येते 24व्या अध्यायामध्ये. आपण सगळ्यांना फुटाण्याची गोष्ट माहिती असते. हेमाडपंतांच्या कोटाच्या वळसणीमध्ये फुटाणे सापडतात. साईनाथ सगळ्यांच्या देखत विचारतात काय रे बाबा एकटा एकटा काय खात होतास. हेमाडपंत म्हणतात मला एकटं एकटं खायची सवयच नाही. एक तर मी बाजारातनं आलो नाही, मी फुटाणेही घेतले नाहीत. ही पहिली गोष्ट. हे सत्य सांगतात, त्यांच्याकरता हे सत्य तेवढं ते सांगतात. आणि पुढे ही सांगतात की मी कधीच एकटा खात नाही, दुसरा कोण बरोबर आहे त्याला दिल्याशिवाय मी कधीच खात नाही. बाबा विचारतात पण दुसरा कोण नसेल तर, मला आठवतोस काय, कवळ मला देतोस काय. दिसताना पुन्हा गोष्ट खूप छोटी वाटते. जी गोष्ट मी करतो एक कुणे त्यावेळेला मला ह्याची आठवण होते का. पासापोटी सगळे विषय ह्याच्या चरणीच मला अर्पायचे असतात. षडरूपू झाले बहुउपकारी, त्यांचे षडरूपू त्यांनी वेगळ्या पद्धतीने वापरले, आमचे षडरूपू आमच्या वेगळ्या दिशेने सामाला नेत राहतात. ह्या विषयांच्या मालाजाळातनं सुटायचं कसं हे हेमाडपंत आम्हाला दाखवून देतात. एकमेव उपाय हे सगळे ह्याच्याच दिशेने गेले पाहिजेत. जी मी गोष्ट करीन मनाची प्रत्येक वृत्ती माझी ह्याच्याचकडे जायला हवी. खूप मोठा धडा आहे, खूप मोठी पायरी आहे. आपल्यासारख्या प्रत्येकाला आपल्याला ही अचीव करणं खूपच कठीण गोष्ट आहे, पण हा एक टप्पा आहे, खूप मोठा टप्पा. हेमाडपंत आपल्याला ह्या गोष्टीतनं दाखवून देतात की अशी तुमची स्टेज एक वेळ यायला हवी राजानो आपल्या सगळ्यांची, की नाही ह्याच्याशिवाय मला दुसरं काहीच नाही. आज मी ह्या मनाची प्रत्येक वृत्ती ह्याच्याकडे जाते म्हणजे काय होतं, की मला ह्याच्याशिवाय दुसरं आता काही राहिलं नाही. हा आहे तेच सगळं, ह्याच्याकरताच सगळं, आणि माझं जे काही आहे सगळं ह्याचं. ह्या एका खूप मोठ्या स्टेजची हेमाडपंत आपल्याला ओळख करून देतात. आणि त्याच्यानंतर येतो 40वा अध्याय. बाबा स्वप्नामध्ये येऊन सांगतात मी आज जेवायला येतो. आता स्टेज अशी आहे सगळ्या ठिकाणी फक्त साईनाथच दिसतोय. आणि म्हणून वृत्ती काय आहे, कोणीही आलं तरी मी त्याला साईनाथ मानेन. ह्या स्टेजला हेमाडपंत येऊन पोचलेले आहेत. मग ती तसबीर असो, कोणीही व्यक्ती असो, कोणी असो, येणारी प्रत्येक व्यक्ती मी साईनाथ मानेन.
खायची गोष्ट नाही. जिथे बघेन तिथे मला साईनाथ दिसणं, माझा सद्गुरु दिसणं खरंच खायची गोष्ट नाही. पण हाही टप्पा हेमाडपंत ओलांडतात, त्याच्याशिवाय हा अनुभव असूच शकत नाही. त्याचबरोबर जेवायच्या वेळेला बरोबर तस्बीर येते आणि त्यापासून हा होळीचा उत्सव चालू होतो. आपण बघतो की हेमाडपंत 1910 साली आले, साईनाथांच्या सान्निध्यात आले. 1917 साली ही झालेली गोष्ट आहे की तस्बीर घरी येते. 7 वर्षाचा काळ आहे, 7 वर्षामध्ये हेमाडपंतांनी एवढा मोठा टप्पा गाठला. एक भक्त हा टप्पा गाठू शकतो, आम्हीही असाच प्रवास करू शकतो. हेमाडपंतांचं आधी हेमाडपंत काय होते आणि त्याच्यामुळे त्यांनी हा टप्पा गाठला मान्य आहे, नक्कीच मान्य आहे. पण इथे आपल्याला वाल्याकोळ्याची गोष्ट नक्कीच हात देते की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. फक्त हा जे काही सांगतो ते करायची माझी तयारी असावी लागते. ह्या साईनाथ दिसण्याच्या स्टेजपासनं हेमाडपंत अजून पुढे जातात. साई सच्चरित्र लिहायची वेळ येते, लिखाण चालू होतं आणि साईनाथांना हेमाडपंत प्रार्थना करतायत. मी तो तुमच्या पायाचा दास, नका करू मचला उदास, जोवरिया देही श्वास, निज कार्यासी साधून घ्या. की आता माझं काहीच राहिलेलं नाही, जोवर माझा श्वास आहे तोवर देवा फक्त तुझंच कार्य साधून घे, कारण तुझ्या कार्याशिवाय मला आता काही नाही. तू आणि तुझ्या कार्याशिवाय मला काहीच नाही. इथे थोडीशे मला थोडं विषयांतर करायचं की तू आणि तुझ्या कार्याशिवाय मला दुसरं काही नाही. सद्गुरू आणि सद्गुरूचं कार्य ह्या एकमेकाशी अत्यंत निगडीत गोष्टी आहेत, पण तरीही दोन्ही वेगळ्या आहेत. सद्गुरू आणि सद्गुरूचं कार्य नेहमीच वेगळं आहे. तो हा नेहमीच येत राहतो आपण म्हणतो, पण प्रत्येक वेळेला कार्य वेगळं आहे आणि म्हणूनच तो आणि त्याचं कार्य वेगळं आहे. श्रीकृष्ण जेव्हा गोपांबरोबर खेळतोय त्यावेळेला गोप त्याच्या कुठल्या कार्यामध्ये आपल्याला दिसत नाहीत, उलट ते काय करतायत, त्याचं बालपण अजून आनंददायी कसं करायचं हेच ते बघतायत. त्यांनी त्याचं लहानपण आनंददायी केलं, ते त्याच्या ऍक्टिव्ह कार्यामध्ये आम्हाला कुठे दिसत नाहीत. ऍक्टिव्ह कार्यामध्ये आम्हाला त्याच्या दिसतात की सगळे पांडव आहेत, पांडवांना हाताशी धरून श्रीकृष्णाने त्यावेळेला कार्य घडलं. मला दोन्हीची तयारी असावी लागते. दरवेळेलाच मी कार्यामध्ये असेन असं असू शकत नाही. ज्याची दुसऱ्या बाजूला पण जायची तयारी आहे तो इथे असू शकतो, कार्यामध्ये असू शकतो, आणि जो त्या बाजूला आहे तोच कार्यामध्ये येऊ शकतो. चॉईस त्याच्यावरती सोडायचा असतो. तू जिथे ठेवशील तसं, तुला हवं तसं, चॉईस आपल्याकडे नाही. ही प्रार्थना केल्यानंतर आपण 52व्या अध्यायाला शेवटच्या ओळीकडे जातो. हेमाडपंत काय म्हणतात की सगळं लिहून झालं, सगळं झालं, आता लेखन आणि मस्तक तुझ्या चरणी अर्पितो आणि पुढे काहीच नाही. जी प्रार्थना केली हेमाडपंतांनी ती तशीच्या तशी साईनाथांनी प्रत्यक्षामध्ये आणली. एका भक्ताचा प्रवास 1910 ला चालू झाला, 1918 पर्यंतचा साईनाथांचं सान्निध्य 8 वर्षाचं, इन मीन 8 वर्षाचं. आज ह्याचे इथले बरेचसे लोक निदान 10 वर्ष बापूंच्या सान्निध्यात आहेत, आपण सगळेच. आणि आता बापूंनी सांगितलं आपण कुठे आहोत, कॉपी करायची तर कोणाची करायची. हेमाडपंतांची कॉपी करणं खूप कठीण गोष्ट आहे, हे आपल्यासारख्याचं कामच नाही, पण तरीसुद्धा आपण हा आदर्श म्हणून ठेवू शकतो. ह्याच मार्गाने प्रत्येक भक्ताचा प्रवास चालू असतो, प्रत्येक भक्ताचा. श्रद्धा आणि सबुरीची कास धरून आयुष्यात एक एक टप्पा पार करत मला कुठे जायचं आहे हे मला ठरवावं लागतं.